संगम ने रयत शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काकडवाडी गावचे पत्रकार दत्तात्रय घोलप यांचं महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात आणि संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे तसेच नामदार बाळासाहेब थोरात यांचे पीआरओ नामदेव कहांडळ आणि यशस्वी फाउंडेशन आणि विविध समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आदित्य घाटगे योगिता घाटगे तसेच तळेगाव दिघे येथील साईबाबा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नंदकुमार गोडगे पत्रकार प्राचार्य हरिभाऊ दिघे आणि अन्य मान्यवरांनी कौतुक केलंय. सिने अभिनेते बाळासाहेब धमाले शिवशाहीर शरद महाराज ढवळे रामदास दिघे आदींसह अनेक मान्यवरांच्या वतीनं पत्रकार घोलप यांची रयत शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संगमनेर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मान आणि सत्कार करत शुभेच्छा देखील दिल्या. नमस्कार, आपण आलो आहे काकडवाडी येथे. आमचे जवळचे मित्र आणि फार मोठे समाजसेवक असलेले पत्रकार श्री दत्तात्रय घोलप यांची रयत शेतकरी संघटनेच्या संगमनेर तालुक्यापदी निवड झालेली आहे आणि खूप भूषणाव अशी निवड आहे. आम्हाला सार्थ अभिमान आहे घोलप साहेबांचा आणि त्यांना आम्ही सत्काररूपी यशस्वी फाउंडेशनतर्फे आणि विविध सामाजिक संघटनेतर्फे त्यांना आम्ही एक रोप आणलेला आहे जो आमचा उपक्रमाचा भाग असतो आणि त्यांना आम्ही एक रोप सप्रम भेट दिलेला आहे. आमचे परम मित्र धमाले सरसुद्धा आमच्याबरोबर आहे आणि आमच्या सर्वांकडून आमच्या सर्व समितीकडून आमच्या फाउंडेशनकडून टोटल संगमनेरवासियांकडून दत्तात्रय घोलप साहेबांना खूप खूप शुभेच्छा आणि उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती घडू, त्यांच्या हातून फार मोठी समाजसेवा घडू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.